द म्युझिक बुक क्लब सादर करीत आहे प्रोफेसर बी आर देवधर लिखित थोर संगीतकारांची परंपरा या पुस्तकाचे अभिवाचन. अभिवाचिका संगीता गोगटे. उस्ताद मुश्ताक हुसेन खां, रामपूर. उस्ताद मुश्ताक हुसेन खां यांचे नाव 1943 मधील विक्रम संगीत परिषदेपर्यंत मुंबई प्रांतातील लोकांच्या मुळीच परिचयाचे नव्हते. 12 वर्षांपूर्वी मी त्यांना अलाहाबाद येथे युनिव्हर्सिटीच्या संगीत परिषदेत प्रथमच पाहिले. त्यांचे गाणे ऐकण्यासाठी मी मोठ्या उत्सुकतेने बसलो. खासाहेबांनी रागसागर सुरू केला. निरनिराळ्या रागांची नावे घालून रचलेल्या चीजेस रागसागर म्हणतात. अशा तऱ्हेने कवितेत उपयोग केलेल्या रामनामातून कित्येकदा सुंदर अर्थही साधलेला मिळतो आणि संगीतातील एक अजब चीज म्हणून मोठमोठे गायक अशा 1-2 तरी चीजा संग्रही ठेवतात. ज्या रागाचे नाव गीतात येईल तो राग आळवण्यास सुरुवात होते. ही एक निरनिराळ्या रागांची मालिकाच असते म्हणून अशा चीजांना रागमालाही म्हणतात. खासाहेबांनी रागसागर सुरू केला आणि चीजेचा अर्थ समजावू लागले. इथपर्यंत सर्व ठीक होतं, पण पुढे खासाहेब आपल्या निरनिराळ्या गुरूंची आठवण काढून गहीवरून येऊ लागले आणि त्यांची थोरवी वर्णन करू लागले. त्यावेळी मात्र मला कंटाळा येऊ लागला. या रागसागरात इतके राग होते की ते मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढू लागले आणि प्रत्येक राग थोडा थोडा गायल्यामुळे मनाचे समाधान होईना. रागसागर संपल्यावर त्यांनी निरनिराळ्या चीजा गाऊन दाखवण्यास सुरुवात केली. एक चीज 5-10 मिनटं होते न होते तो त्यांना दुसऱ्या गुरुजींची आठवण येई आणि ती चीज अर्धीच टाकून दुसरी चीज सुरू करीत. मध्येच म्हणत, आपल्याकडे बोट दाखवून पहा ही या बुढ्याची करामत, आणि 3 सप्तकातील सपाट ताना घेत. मला तर हे सर्व ठिगड्या ठिगड्यांसारखं वाटू लागले आणि एक राग पुरा केल्याने जी मजा येते ती आली नाही म्हणून माझी निराशा झाली. याच परिषदेत खासाहेब फैयाज खां हजर होते. दोघांमध्ये स्पर्धा आहे हे त्यांच्या भक्तगणांच्या बोलण्यावरून ताडले होते. या दिवशी खासाहेब मुश्ताक हुसेन यांचा फारसा रंग न जमल्यामुळे खासाहेब फैयाज खानच्या गोटात विशेष उत्साह दिसून येत होता. खासाहेब फैयाज खानचे गाणे नेहमीप्रमाणे म्हणजे जय जयवंती वगैरे राग चांगले झाले आणि त्यामुळे त्यांचे भक्त खुश झाले. परिषदेच्या शेवटच्या दिवशी सकाळच्या बैठकीत खासाहेब मुश्ताक हुसेन खां यांचे दुसरे गाणे व्हायचे होते, पण पहिल्या गाण्याचा माझ्यावर फारसा चांगला परिणाम न झाल्यामुळे मी या गाण्याला गेलो नाही. पण दुपारी 2 वाजता माझे गुरुबंधू पंडित कशाळकर आणि प्राध्यापक शंकरराव बोडस घरी पोहोचले. खासाहेब मुश्ताक हुसेन खां यांच्या गाण्याची ते फारच वाहवाह करू लागले. ते म्हणाले, आजचे खासाहेब मुश्ताक हुसेन खां यांचे गाणे म्हणजे एक अद्वितीय रंग भरलेली मैफल होती. देवधर, तुम्ही उगीच चुकवलं हे गाणं. त्यावर मी त्यांना विचारलं, का आजच्या गाण्यात रागमाला, देशचा तराणा, चिजांचे नमुने वगैरे नव्हते का? त्यावर त्यांनी उत्तर दिले, मुळीच नाही. खरे म्हणाल तर कालचे गाणे आणि आजचे गाणे गाणारी व्यक्ती एकच होती की काय ह्याचीही शंका आजचे त्यांचे गाणे ऐकून तुम्हाला आली असती. खासाहेबांनी आज शुद्ध सारंग फारच बहारीने गायला आणि त्यातील 3-3 सप्तकातील ताना म्हणजे कारंजातून सुटणारे फवारेच होते. हे वर्णन ऐकून ही मैफल चुकवल्याबद्दल माझा मलाच राग आला. हा शेवटचा दिवस असल्यामुळे रात्रभर जलसा व्हायचा होता आणि शेवटी खासाहेब फैयाज खानचे दुसरे गाणे होते. मी रात्री 10 वाजता हॉलवर हजर झाले. प्रेक्षकांचे निरनिराळे जमाव बाहेर जमले होते आणि जिकडे तिकडे खासाहेब मुश्ताक हुसेन खां यांच्या गाण्याची वाहवा चालली होती. आता खासाहेब फैयाज खां यांचं गाणे कसे रंगते याकडे सर्वच प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले होते. वेळेवर हजर होणारे फैयाज खां साहेब त्या दिवशी रात्री 10:30 वाजताच हॉलवर आले आणि जे एकदा आपल्या जागेवर बसले ते पहाटे 5 वाजेपर्यंत उठलेच नाहीत. इतर कार्यक्रम संपून खासाहेब फैयाज खां यांचे गाणे पहाटे 5 वाजता सुरू झाले. खासाहेबांची बैठक आणि चर्या स्पष्ट दाखवित होती की ते आजच्या आणीबाणीचे वेळी ईर्षेचे गायन करणार म्हणून त्यांनी आपला आवडता राग रामकली सुरू केला.
5-10 मिनिटातच श्रोत्यांना तल्लीन करून सोडले. नंतर रामकलीतील एक ख्याल घेतला आणि तो फारच बहारीने रंगवला. त्या दिवशी त्यांनी गायकीच्या सर्व संघात कमाल केली. तानांमध्ये तर इतकी विविधता दाखवली की जी तऱ्हा येईल ती नवी वाटे. बोल अंग तर खासाहेबांचे हातखंडाचा. खासाहेब फैयाज खानची अशी रंगलेली रामकली यानंतर मला एकावयास कधीच मिळाली नाही. या परिषदेत या दोन वृद्ध वीरांनीच विशेष कर्तबगारी गाजवली आणि हे दोघेही अत्यंत श्रेष्ठ आणि कसलेले योद्धे असून तुल्यबळ आहेत असाच निर्णय सर्व मार्मिक श्रोत्यांनी दिला. खासाहेब मुश्ताक हुसेन खानचे एक उत्कृष्ट गाणे चुकवल्याबद्दल मला मात्र चुटपूट लागून राहिली. कोणत्याही गायकाच्या कमीत कमी 3 तरी मैफिली ऐकल्याशिवाय त्यांच्या गायकीबद्दल मत प्रदर्शित करणे धोक्याचे असते. आतापर्यंत खासाहेबांचे एकच गाणे ऐकले होते. प्रत्येक महिन्यात एकदा तरी खासाहेब लखनऊ रेडिओ स्टेशनवरून गातात असे समजल्यावर मी त्यांचं गाणं रेडिओद्वारा ऐकण्याचा प्रयत्न केला. त्यांचे गायन चांगले ऐकायला मिळाले. त्या दिवशी त्यांनी जय जयवंती रागातील लरा माई सजन, खासाहेब ही चीज सोहे लरा माई सजन अशी म्हणतात, ही चीज सुरू केली. ही चीज ते विलंबित एक तालात गात होते, पण तालाची लय जलदच होती. मोठ्या ख्यालाचे ठेके जितके सावकाश आपण मुंबईकडे ऐकतो तितके सावकाश पूर्वीचे गायक ठेवीत नसत. विशेषत ग्वाल्हेरच्या बड्या खाल्यांची ठेक्याची लय मध्येच असते असे म्हटले तरी चाले. खासाहेबांनी आलाप मोठ्या कौशल्याने केले. बोलतानाही लयकारी अंगाने चांगल्या घेतल्या. त्यानंतर फिरत सुरू झाली. रागांचे आरोह अवरोह कायदे पाळून कौशल्याने फिरत करणे या गोष्टींकडे मुंबई प्रांतातील सर्व घराण्यांचे विशेष लक्ष असते, पण खासाहेब मुश्ताक हुसेन खान बरोबरीच्या ताना फिरताना कायदा सुंदर तऱ्हेने पाळत होते, पण त्यांचे खास अंग म्हणजे 3 सप्तकातील सपाट तान सुरू होताच त्यांनी रागाचे सर्व कायदे गुंडाळून ठेवले. या ताना ते सारे ग म ग रे ग म प द प म ग म प द नि सा नि सा रे ग म प म ग रे सा नि र प म ग रे सा अशा घेऊ लागले. हे कृत्य माझ्या कानांना विचित्र लागले. कधी कधी तर ते सारे ग म प ध नि सा असे सरळ आरोह करीत, पण एवढ्या वृद्ध गवयाने 3 सप्तकात साफ सपाट तानेने फिरावे हे कौतुकास्पदच होते. त्यांचे चिरंजीव साथीला बसले होते आणि त्यांचीही तयारी चांगली होती. त्यानंतर 1943 साली मुंबईत विक्रम संगीत परिषद भरली. एका रात्रीच्या जलशात खासाहेबांचे गाणे ठेवले गेले होते. खासाहेब फैयाज खा आणि इतर सर्व मोठे कलावंत समोरच्याच रांगेत बसले होते. रात्री 12 च्या सुमारास खासाहेब आणि त्यांचे चिरंजीव व्यासपीठावर चढले. आज खासाहेब काहीतरी नवीन ऐकवणार या अपेक्षेने मी लक्ष लावून बसलो. खासाहेबांनी स्वर भरला आणि थोड्या वेळात रागसागर सुरू केला. अशा परिषदेसारख्या ठिकाणी जेथे देशातले सर्व लहान मोठे गायक वादक हजर होते तेथे खासाहेब एखादा मोठा प्रसिद्ध अगर अप्रसिद्ध राग घेऊन चांगला तासभर गातील अशी सर्वांचीच अपेक्षा होती, पण हा रागसागर पाहून माझी तरी निराशा झाली. खासाहेब अधूनमधून रागसागर कोणी बनवला याविषयी माहिती देऊ लागले आणि जुन्या गुणी लोकांच्या आठवणी सांगू लागले. या भाषणांमुळे मैफिलीत व्यत्यय येऊ लागला. मुंबईकडे रसिक लोकांना मैफिलीत कोणी मध्ये बोललेले मुळीच आवडत नाही, त्यामुळे श्रोतेगणांमध्ये कुजबूज सुरू झाली आणि खासाहेबांचा पहिला बार वाया गेला. खासाहेब फैयाज खान समोरच बसले होते. त्यांच्याने स्वस्थ राहवले नाही. ते मध्येच म्हणाले, भाईसाहेब कुछ एक बडा राग लेके गाओ और अब ये राग सागर बंद करो. त्यानंतर खासाहेबांनी गौड मल्हार रागातील काहे हो हा ख्याल सुरू केला. हा राग सुरू करताच वातावरण बदलू लागले आणि आपल्या घराणेवाज गायकीने खासाहेबांनी श्रोत्यांचे लक्ष आपल्याकडे 5-6 मिनिटातच वेधून घेतले. श्रोत्यांमधील कुजबूज बंद झाली आणि एकदम शांतता प्रस्थापित झाली. मार्मिक श्रोते डोलू लागले आणि वाहवाही निघू लागल्या. हा राग खासाहेब फारच सुंदर रीतीने गायले. त्यांच्या चिरंजीवांनीही साथ उत्तमच केली. खासाहेब म्हणजे खरोखरीच संगीतातील एक अधिकारी व्यक्ती आहे हे सर्वांच्याच प्रत्ययास आले. रागसागरात बराच वेळ निघून गेल्यामुळे गौडमल्हार झाल्यानंतर खासाहेबांचे गाणे संपले.
पण या कसबी कलावंताचे गाणे पुन्हा एकदा पोटभर ऐकणे जरूर आहे असे उद्गार रसिक श्रोत्यातून निघू लागले. त्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात खासाहेब रेडिओवर गाण्यासाठी मुंबईस आले होते. सायंकाळी त्यांनी मल्हारचे दोन अप्रसिद्ध प्रकार गायले आणि हे गाणं मला फार आवडलं. ISCM या संस्थेचे पहिले संमेलन मुंबईला 4 आणि 5 मार्च रोजी होते. खासाहेब या संस्थेचे सदस्य असल्यामुळे या सोहळ्यात भाग घेण्यासाठी ते मुद्दाम रामपूरहून आले होते. त्यांचे गाणे 4 तारखेला शनिवारी रात्री 10 वाजता ठेवण्यात आले. त्यांनी झिंझोटी राग सुरू केला आणि पहिल्या 2 मिनिटातच छाप बसवली. पहिली 10-15 मिनिटे झिंझोटीची नोमतोम त्यांनी फारच बहारीने केली. यावेळी मला खासाहेबांच्या गायकीची चांगली कल्पना आली. खासाहेबांचा आवाज चढा असून गोड आहे. वयाच्या 70व्या वर्षीही ते काळी 2 ते पांढरी 4 पर्यंत स्वर ठेवून सहज लिहिलेने गाऊ शकतात. आवाजात स्वच्छपणा असून तान निर्मळ आणि दाणेदार आहे. गायकी घोटीवून असून बुद्धिप्रधान आहे. झिंझोटीच्या नोमतोममध्ये त्यांनी अनेक वेळा श्रोत्यांना आश्चर्याचे धक्के देऊन वाहवा घेतली. स्वरांची एक एक लढ घेऊन ते वर जाता जाता पुन्हा जणू काही लढीतला एखादा धागा तुटला आहे आणि तो घेण्यासाठी अचानक खालच्या स्वरावर येऊन ते पुन्हा वर जात. प्रत्येक वेळी आरोहातील वरचा स्वर तेथेच सोडून खालून पुन्हा सुरू करीत, पण खालच्या सुरांवर अचूक सुरेलपणाने येत आणि त्यामुळे आश्चर्याचे धक्के बसत. पण तो स्वर घेऊन पुन्हा लिहिलेने सुरेल आरोह करून वर जात तेव्हा तर श्रोते आनंदाने डोलू लागत. नंतर त्यांनी त्याच रागातील एक मध्यलयीतली चीज गायली. चीज भरण्याची त्यांची तऱ्हा अत्यंत सुंदर आहे. चीजेचे शब्द ते समजून गातात. तालात ते पक्के असल्यामुळे तबलजीने अधूनमधून वाजवण्यास सुरुवात केली की ते स्वतःच रंगात येऊन निरनिराळ्या तऱ्हेचे बोल अंग सुरू करतात. तबलजीचे वाजवण्याची हौस पुरी झाली की ते त्याला प्रसन्न चेहऱ्याने म्हणतात, हे पहा तुमची वाजवण्याची हौस पुरी झाली ना, आता पुन्हा मी थोडी स्वरांची गंमत घेतो आणि मग थोड्या वेळाने आपण पुन्हा लढू. त्यांच्या गाण्यात तबलजीलाही पुरा वाव मिळत असल्यामुळे साथीदार त्यांच्यावर खुश असतात. त्यांनी बरेच गुरु केले असल्यामुळे त्यांची आठवण येऊन ते गाता गाताच गहीवरून येतात आणि आपले कान धरून आपल्या गुरुपुढे आपण यकिश्चित आहोत हे दाखवण्याची ही गायकाची रीत असते. ही चीज कोणाकडून घेतली यावर ते सांगतात आणि त्या गुरुच्या खास गायकीची तसे गाऊन श्रोत्यांना कल्पना देतात. खासाहेब चतुरंगी आहेत. ध्रुपद धमार ते ठुमरी दादऱ्यापर्यंत सर्व तऱ्हा ते तितक्याच अधिकाराने गातात. मुंबईतील या जलशात त्यांनी जुनी ठुमरी छब दिखला जा ही मोठ्या रंगेल तऱ्हेने गायली होती. घराणे आणि शिक्षण. खासाहेब मूळचे सहसवान, जिल्हा बदायू, उत्तर प्रदेशचे राहणारे. यांचे घराणे पूर्वापार गवयांचेच आहेत. खासाहेब मार्च महिन्यात मुंबईला आले होते. त्यावेळी त्यांची माझी गाठ पडली आणि माझ्या विनंतीवरून त्यांनी मला आपल्या घराण्याविषयी माहिती सांगितली. ती अशी, त्यांच्या गुरु घराण्याचा संबंध तानसेनच्या वंशजांपर्यंत पोचतो. त्यातील सुप्रसिद्ध प्यारखां, जाफरखां आणि बासतखां हे कलावंत 100 वर्षापूर्वी होऊन गेले. हे लोक स्वतःला सेनिये म्हणजे तानसेनेचे वंशज म्हणवीत असत. लखनौचे नबाब वाजिद अली शहा यांना गुरु मानित. सूर शिंगार हे वाद्य प्यारखानी काढले. जाफरखां गात असत. हे लोक आपली विद्या दुसऱ्या घराण्यात देत नसत. इतकेच नाही, पण आपल्या जवळच्या नातेवाईकांनाही शिकवित नसत. याविषयी या बंधूंची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. प्यारखां जाफरखांना एक बहीण होती. या बहिणीने आपला मुलगा बहादूर हुसेन खां याला शिकवण्याची जाफरखांना विनंती केली, पण जाफरखाने उत्तर दिले, आमची विद्या तुझ्या ही सख्खी बहीण होती, पण लग्नामुळे दुसऱ्या घराण्यातली झाली होती. परक्या घराण्यात आम्ही जाऊ देणार नाही. यानंतर ही बहीण आपला दुसरा भाऊ प्यारखां यांच्याकडे गेली. प्यारखांना दया आली. त्यांनी बहादूर हुसेन खांना दत्तक घेतले आणि सूर सिंगार हे वाद्य शिकवले. ही गोष्ट जाफरखांना आवडली नाही आणि ते प्यारखांवर रागवले. ते त्यांच्याशी पुन्हा कधीही बोलले नाहीत. इतकेच नाही, पण ज्यावेळी प्यारखां वारले त्यावेळी जाफरखां त्यांच्या मर्तिकासाठीही गेले नाही.
बहादूर हुसेन खां हे फार गुणी होते आणि त्यांच्या अनेक सरगमी तराणी आणि गती अजूनही प्रसिद्ध आहेत. त्यांनी सूरसिंगार हे वाद्य रामपूरचे नवाब हैदर अली खां यांना शिकवले. आपले शागर अली हुसेन खां यांना त्यांनी बीन हे वाद्य शिकवले. अली हुसेन बरीच वर्षे मुंबईस होते आणि पुढे बडोद्यास होते. हे अली हुसेन म्हणजेच खांसाहेब इनायत हुसेन खानचे सख्खे बंधू. अली हुसेननीही जास्त कोणास शिकवले नाही, पण त्यांचे सख्खे बंधू महम्मद हुसेन खां यांना त्यांनी गंडा बांधून थोडेसे बीन शिकवले होते. खांसाहेब इनायत हुसेन, अली हुसेन आणि महम्मद हुसेन हे तिघे सख्खे बंधू. खांसाहेब इनायत हुसेन खांचे मूळ शिक्षण त्यांच्याच घराण्यात झाले होते. ते ग्वाल्हेरला अधूनमधून जात असत. एकदा त्यांची शिफारस कोणी हद्दू खानजवळ केली. हद्दू खां त्यांचे गायन ऐकून खुश झाले आणि त्यांनी आपली मुलगी खांसाहेब इनायत खांना दिली. इनायत खांना वाटले की आता आपण जावई झालो तेव्हा ग्वाल्हेर घराण्यातली विद्या शिकावी, म्हणून तशी विनंती त्यांनी खांसाहेब हद्दू खांना केली. त्यावेळी हद्दू खांने त्यांना उत्तर दिले, घराने की बेटी दुसरे घराने में दी जाती हैं मगर इल्म नहीं दिया जा सकता. एका घराण्यातील मुलगी दुसऱ्या घराण्यात दिली जाते, पण विद्या दुसऱ्या घराण्यात दिली जात नाही. या उत्तराने ते फार खट्टू झाले. पण हद्दू खांचे एक शिष्य वैद्यराज रावजी बुवा मसूरकर हे हद्दू खांकडे गाणे शिकत. त्यांना इनायत खां सतार शिकवू लागले आणि त्यांच्याकडून हद्दू खांच्याची जाग येऊ लागली. खुद्द जावईच असल्यामुळे हद्दू खांचे गायन तर त्यांना ऐकायला मिळतच असे. इनायत खां फारच प्रसिद्ध गायक होऊन गेले. त्यांनी स्वतः अनेक चिजा बांधल्या आहेत, त्यातील काही चिजा आजही गायल्या जातात. छायानटातील झनन झनन झननन ही चीज इनायत खांनीच बनवलेली असून उस्ताद फैयाज खां ती आवडीने मैफिलीत गातात. त्यांच्या प्रत्येक चिजेत इनायत असे कवी आणि रचनाकाराचे नाव आढळते. खांसाहेब मुश्ताक हुसेन यांचा संबंध खांसाहेब इनायत हुसेन खांशी अधिक असल्यामुळे त्यांच्याविषयी वरील माहिती दिली आहे. खांसाहेब मुश्ताक हुसेन खां यांचे जन्मस्थान सहेसवान. त्यांचे पहिले शिक्षण घरीच त्यांच्या वडिलांच्याकडे आणि नंतर खांसाहेब इनायत हुसेन यांचे चुलते कल्लन खां यांच्याकडे झाले. त्यानंतर ते खांसाहेब इनायत खां यांच्याकडे शिकू लागले. खांसाहेब इनायत खांचे नाव ऐकून राजघराण्यातील लोकांना शिकवण्यासाठी म्हणून त्यांना नेपाळचे महाराजे वीर समशेर यांनी बोलावले. खांसाहेब मुश्ताक हुसेनही वयाच्या 14व्या वर्षी त्यांच्याबरोबर नेपाळात गेले. पुढे तर खांसाहेब इनायत खांनी आपली मुलगी खांसाहेब मुश्ताक हुसेन यांना देऊन त्यांना आपले जावईच करून घेतले. नेपाळचे महाराज खांसाहेब इनायत हुसेन खां यांच्यावर फार प्रसन्न असत. त्यांच्याच सांगण्यावरून हद्दू खांचे चिरंजीव रहिमत खांसाहेब यांचे गाणे ऐकण्याच्या निमित्ताने 1900 सालात नेपाळ येथे 1,00,000 रुपये खर्च करून एक मोठी मैफल महाराज वीर समशेर यांनी भरवली होती आणि त्या काळातील सर्व मोठमोठे कलावंत या मैफिलीसाठी बोलावले होते. मुश्ताक हुसेन सांगतात की नेपाळात असतानाच त्यांचा आवाज फुटला, कोणत्याच स्वरात तो धड लागेना. खांसाहेब इनायत हुसेन खांनी 6 महिनेपर्यंत त्यांच्याकडून सक्त खर्जाची मेहनत करवून घेतली आणि मग आवाज थोडा थोडा काबूत येऊ लागला. 3-4 वर्ष नेपाळात राहून इनायत खां परत आली आणि त्यांना हैदराबाद येथे दरबार गायक म्हणून बोलावणे आले. मुश्ताक हुसेन खां ही त्यांच्यासोबत हैदराबादला गेले आणि तेथे 10 वर्ष इनायत खां बरोबर राहिली. त्यानंतर इनायत हुसेन रामपुरास नोकर झाले आणि मुश्ताक हुसेन तेथेही त्यांच्याबरोबर गेले. मुश्ताक हुसेन खांना मी विचारलं की आपले शिक्षण खांसाहेब इनायत हुसेन खांसाहेबांकडेच झाले ना, त्यावर त्यांनी उत्तर दिले, मुख्य शिक्षण खांसाहेब इनायत हुसेन खांच्याकडे झाले, पण त्या व्यतिरिक्त मी कितीतरी गुरु केले. अत्रोलीचे खांसाहेब उत्तम खां आणि खांसाहेब मेहबूब खां हे माझे मामा लागत, त्यांच्याकडेही मी शिकलो. इनायत खांचे बंधू महम्मद हुसेन खां बीनकार यांनीही मला तालीम दिली. रामपूरचे प्रसिद्ध ध्रुपदीये आणि राजगुरू उस्ताद वजीर खां यांच्याकडे मी ध्रुपद आणि धमार शिकत असे. याशिवाय मी अनेक गुरु केले आहेत. विद्या एका घराण्यात मिळत नसते, निरनिराळे रंग पाहिजे असतील
तर तुम्हाला निरनिराळ्या गुरूंकडे शिकलेच पाहिजे. स्वभाव. कोणत्याही कलावंताची दाट ओळख आणि दृढ परिचय झाल्याशिवाय त्यांच्या कलेच्या मर्माचे चांगले आकलन होत नाही. असा स्वभाव पूर्ण कळल्याशिवाय त्यांच्याबद्दल निश्चित मत देणेही धोक्याचे असते. तारीख 7 आणि 8 मार्च रोजी आम्ही 5-6 तास तरी बरोबर होतो. त्यात त्यांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारेच मी हे लिहित आहे. खां साहेब मुश्ताक हुसेन खां यांचे वय आज 70 वर आहे. त्यांचे 35 वर्षे शिक्षण झाले आणि त्यानंतर आज 35 वर्षे ते रामपूरच्या नवाबांचे पदरी नोकर आहेत. त्यांना तेथे अत्यंत मोठा मान असून नवाबसाहेबांची त्यांच्यावर खास मर्जी आहे. ते स्वभावाने अत्यंत साधे असून निगर्वी आहेत. त्यांचे येणे जाणे मुंबई प्रांतात फारच कमी असल्यामुळे इकडच्या लोकांना त्यांचा फारसा परिचय नाही. ते अत्यंत विनयशील असून आपण पूर्वीच्या गुणी लोकांपुढे यह कश्चित आहोत असे ते नेहमी म्हणतात. पूर्वीच्या ऐकलेल्या लोकांची त्यांना आठवण झाली की ते गहीवरून येतात आणि त्यांची एखादी चीज त्यांच्याच पद्धतीने म्हणून दाखवतात. त्यांची माझी 2 दिवस माझ्याच घरी भेट झाली. मी त्यांना त्यांच्याविषयी माहिती विचारू लागलो. 5-10 मिनिटे त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि नंतर मी त्यांना त्यांच्या शिक्षणाविषयी प्रश्न केला. त्यांनी आपल्या निरनिराळ्या गुरूंविषयी माहिती देण्यास सुरुवात केली आणि कोणी कोणत्या चीजा शिकवल्या याची त्यांना आठवण झाली. लगेच त्यांनी मला तंबोरा आणण्यास सांगितले. तंबोरा आल्यावर ते गाऊ लागले आणि त्यांनी अनेक रागातल्या चीजा ऐकवण्यास सुरुवात केली. मी त्यांना निरनिराळे राग विचारू लागलो. त्यातील चीजा ते गाऊ लागले. सकाळी 11 वाजता हे चीजा म्हणणे सुरू झाले ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत चालले होते. खांसाहेब जे एकदा रंगले ते त्यांना वेळेची शुद्धच राहिली नाही. मला पुढे काम होते आणि जेवणही व्हायचे होते म्हणून मी खांसाहेबांना म्हणालो, खांसाहेब 1:30 वाजला आहे, आपल्याला जेवण करावायचे असेल तेव्हा आज आता हे गायन आपण बंद करू. तर खांसाहेबांनी उत्तर दिले, देवधर साहेब तुम्हाला काम असेल तर मी बंद करतो, पण मला जे वातावरण पाहिजे ते येथे आहे तेव्हा मी तर असा सायंकाळपर्यंत बसायला तयार आहे, पण तुम्ही मुंबईचे लोक म्हणून नेहमीच कामात असणारे, त्यात व्यत्यय येऊ नये म्हणून मी आता जातो. त्यानंतर खांसाहेब उठले आणि मी त्यांना निरोप देऊ लागलो. तो मला आठवण झाली की खांसाहेबांच्याविषयी माहिती लिहून घेण्याचे तर राहूनच गेले, वेळ चिजा ऐकण्यातच गेला. मी खांसाहेबांना याविषयी सांगितले तर त्यांनी उत्तर दिले, मी एक साधारण गवई आहे, माझी माहिती ती काय असणार. चिजांच्या रूपाने तुम्हाला आमच्या पूर्वीच्या गवयांची थोडीफार आठवण मला दाखवता आली म्हणून बरं वाटलं. मी आग्रह केल्यामुळे पुन्हा सायंकाळी त्यांनी यायचं कबूल केलं आणि त्याप्रमाणे ते आल्यामुळे माझे काम झाले. तारीख 4 मार्च रोजी रात्री खांसाहेबांचे गाणे ISCM संमेलनात झाले. त्यानंतर त्यांची एक मैफल बुधवार तारीख 8 मार्च रोजी नेपियन्सी रोडवरील काश्मीर हाऊसमध्ये गीताबाई मेयर यांच्या घरी झाली. खांसाहेब विलायत हुसेन, पंडित गोविंदराव बऱ्हाणपूरकर वगैरे बरेच गुणी लोक या जलशाला आले होते. खांसाहेबांनी बंगाल बिलावल, ज्याला पटमंजिरी म्हणतात, रागाचे आलाप सुरू केले. हा राग फार मधुर असला तरी आलाप नोमथोम करण्यास कठीण आहे, कारण प नंतर एकदम तार सा आणि तेथून पुन्हा पंचम या रागाला सर्व स्वर असले तरी दैवत आणि निषाद फारच अल्प प्रमाणात येतात. पण अशा अवघड रागात त्यांनी 1/2 तासपर्यंत आलाप केले, फार चातुर्याने केले आणि कोठेही कंटाळा आला नाही. बिलावलचे अंग त्यांनी फार कौशल्याने ठेवले होते. म प म रे ग हे स्वर घेऊन ते एका मिंडेची जागा फार गोड देत होते आणि ती पुन्हा एकाविषयी वाटे. नंतर त्याच रागातील एक गंधर्व लंबोदर हा सादरा त्यांनी गायला. यानंतर त्यांनी देशी रागातील मोरा मनहर लीनो हा ख्याल गायला. भर मध्यानीची वेळ होती आणि लोकांना आपापल्या ऑफिसात जाण्याची गडबड असल्यामुळे काही श्रोते मधूनच उठून जाऊ लागले, त्यामुळे बैठकीत व्यत्यय येऊ लागला. पण खांसाहेबांच्या गायकीची कल्पना येण्यास ही मैफिल पुरेशी होती. द्रुपद धमार ते ठुंबरीपर्यंत सर्व प्रकार खांसाहेब उत्तम तऱ्हेने गातात. त्यांची आलापीची पद्धत फार मोहक असून रंगेल आहे. त्यांची तान तयार असून 3 सप्तकात ते या वयातही लिलेने फिरतात. वय 70 असले तरी आवाज स्थिर आणि सुरेल आहे. ते स्वतः वृद्ध असले
तरी त्यांची कला मात्र अजून तरुणच आहे. खासाहेबांपाशी चिजांचा भरणा फार मोठ्या प्रमाणावर असून सर्व चिजा त्यांना उत्तम तऱ्हेने पाठ आहेत. त्यांच्या गायकीत ग्वाल्हेरचेच अंग विशेष दिसते आणि त्यांचे गायन ऐकताना मधूनमधून बाळकृष्णबुवांची आठवण झाल्या वाचून राहत नाही. चीज म्हणण्याची पद्धत अनुकरणीय आहे. गायनात बुद्धीचा अंश दिसून येतो, त्यामुळे ते कंटाळवणेही होत नाही. खासाहेब प्रत्येक रागात सपाट ताना घेतात. आरोह अवरोहाचे नियम बाजूला ठेवून सरळ सारेगम पदनिसा असे जातात. याबद्दल मला केव्हा तरी त्यांना प्रश्न विचारायचा होता. खासाहेबांचा सरळ स्वभाव आणि मनमोकळेपणा पाहून मी त्यांना तो प्रश्न विचारलाच. त्याचे उत्तर खासाहेबांनी मला एक दोहरा म्हणून दाखवून दिले. तो असा आहे, राग रागिणी एक है आप समे ले जान, और सूर सबके एक है एक ही इनकी तान. त्यांचे म्हणणे असे की आलाप करीत असताना प्रत्येक रागाचे स्वतंत्र स्वरूप राहू शकते, पण तानेत ते राहणे कठीण आहे. तेव्हा सपाट आणि तीन सप्तकांच्या ताना घेताना सगळेच स्वर घेतलेले चालतात. पूर्वीचे गवय सपाट तानाच असेच फिरत असत. आमचा थाट तर कायम राहतो ना, हे विचार सर्वांनाच पटतील असे मला वाटत नाही, पण याबद्दल त्यांचे म्हणणे काय आहे हे आपल्याला समजले म्हणजे झाले. खासाहेबांची माझी नुकतीच दाट ओळख झाली आहे. कोणत्याही कलाकाराच्या संगतीत काही दिवस गेल्याशिवाय त्यांच्या कलेची चांगली कल्पना येऊच शकत नाही. त्या दृष्टीने त्यांच्याबद्दल हा लेख लिहिण्याचे मी धाडसच केले आहे, पण यापुढे त्यांचा माझा संबंध अधिक येईल असे वाटते. त्यांचा पूर्ण परिचय झाल्यानंतर त्यांच्या कलेच्या सर्व पैलूंवर प्रकाश टाकणारा एखादा लेख मला लिहावा लागेल. आज भारतात हयात असलेल्या जुन्या पिढीतील अग्रेसर कलावंतात खासाहेबांचे स्थान श्रेष्ठ आहे. त्यांना दीर्घायुष्य मिळो एवढीच इच्छा आहे. हा लेख 1950 मध्ये लिहिलेला आहे.